हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यस्टी स्टडी गाइड चैनल। तर मुलांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि शिकणार आहोत ती म्हणजे फळांची नावे मराठी आणि इंग्लिश मधून। तर मुलांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून फळांची नावे मराठी आणि इंग्लिश मधून आपल्याला नक्की शिकायला मिळतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आवडला असेल तर व्हिडिओला एक छोटीशी लाईक करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। बेल आयकॉन वरती प्रेस करून ऑल वरती नक्की क्लिक करा, जेणेकरून असेच भरपूर व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळतील। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रूट्स नेम इन मराठी एंड इंग्लिश, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। एप्पल, एप्पल म्हणजे सफरचंद। नेक्स्ट ग्रेप्स, ग्रेप्स म्हणजे द्राक्षे। नेक्स्ट जॅकफ्रूट, जॅकफ्रूट म्हणजे फणस। पपया, पपया म्हणजे पपई। लाईम, लाईम म्हणजे लिंबू। स्वीट लाईम, स्वीट लाईम म्हणजे मोसंबी। जुजुबे, जुजुबे म्हणजे बोर। जामून, जामून म्हणजे जांभूळ। फीक, फीक म्हणजे अंजीर। सॅपडेला, सॅपडेला म्हणजे चिकू। कस्टर्ड ऍपल, कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ। स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरी। पोमेग्रेनेट, पोमेग्रेनेट म्हणजेच डाळिंब। नेक्स्ट मँगो, मँगो म्हणजेच आंबा। ग्वाव, ग्वाव म्हणजे पेरू। वॉटरमेलन, वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड। रिस्पबेरी, रिस्पबेरी म्हणजेच राजबेरी। ऑरेंज, ऑरेंज म्हणजे संत्रे। कोकोनट, कोकोनट म्हणजेच नारळ। पाइन ऍपल, पाइन ऍपल म्हणजेच अननस। बनाना, बनाना म्हणजे केळी। लीची, लीची म्हणजेच लीची। किवी, किवी म्हणजे किवी। मुलबेरी, मुलबेरी म्हणजेच तुतीचे फळ। पिअर, पिअर म्हणजेच नाशपती। लेमन, लेमन म्हणजेच लिंबू। प्लुंब, प्लुंब म्हणजेच आलूबुखार। नेक्स्ट मुस्कमेलन, मुस्कमेलन म्हणजे खरबूज। ऍप्रिकॉट, ऍप्रिकॉट म्हणजे जर्दाळू। पीच, पीच म्हणजे पीच। टॅमरिंड, टॅमरिंड म्हणजेच चिंच। चेरी, चेरी म्हणजेच चेरी। ब्लूबेरी, ब्लूबेरी म्हणजेच काळी मैना। नेक्स्ट ऑलिव, ऑलिव म्हणजेच जैतून।
ड्रैगन, ड्रैगन म्हणजेच ड्रैगन। रेड कररांत, रेड कररांत म्हणजेच लाल बेदाना। नेक्स्ट टेंजेरीन, टेंजेरीन म्हणजेच संत्रे। प्रिंकली पिअर, प्रिंकली पिअर म्हणजेच काटेरी नाशपाती। नेक्स्ट ब्लॅक करंट, ब्लॅक करंट म्हणजेच काळा मनुका। ब्लॅकबेरी, ब्लॅकबेरी म्हणजेच ब्लॅकबेरी। लोंगन, लोंगन म्हणजेच लोंगन। एवोकाडो, एवोकाडो म्हणजेच एवोकॅडो। डेट्स, डेट्स म्हणजेच खजूर। एनोना रेटिकुलाटा, एनोना रेटिकुलाटा म्हणजेच रामफळ। ग्रेपफ्रूट, ग्रेपफ्रूट म्हणजेच इडलिंबू। नेक्स्ट लोकाट, लोकाट म्हणजेच लोकाट। क्रेनबेरी, क्रेनबेरी म्हणजेच करवंद। लास्ट वन पॅशन फ्रूट, पॅशन फ्रूट म्हणजेच कृष्णा फळ। तर आता मुलांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे आणि आपण या व्हिडिओ मधून शिकलेलो आहोत फळांची नावे मराठी आणि इंग्लिश मधून। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला छोटीशी लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, नंतर आपण विसरून जातात। तर चला आता आपण भेटूया अशाच हेल्पफुल व्हिडिओ मध्ये जो की तुम्हाला आवडेल पाहायला आणि शिकायला। वेलकम अँड थँक्यू।